नमस्कार, कुक विथ स्नेहल आमरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण हिवाळा विशेष डिंक व सुक्या मेव्याचे आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आणि लाभदायक असे लाडू बनवणार आहोत. व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, आयर्न, कॉपर, पोटॅशियम, मॅंगेनीज, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई इत्यादी अनेक घटकांनी परिपूर्ण असे हे लाडू आपण आज बनवणार आहोत. हृदयविकार, कोलेस्ट्रॉल, मधुमेह, मासिक पाळीच्या समस्या, थायरॉइड, त्वचा विकार, ब्लड प्रेशर, बुद्धी वाढवण्यासाठी तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील हे लाडू आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक ठरतात. स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी ह्या लाडूचे सेवन केले तर त्यांना दूध भरपूर येतं आणि ह्या लाडूतील अनेक गुणधर्मांमुळे बाळाच्या मेंदूचा विकास होण्यास आणि बाळ सदृढ व निरोगी राहण्यास देखील मदत होते. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हाडांच्या बळकटीसाठी तसेच कंबरदुखी, सांधेदुखी व स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराच्या अनेक समस्यांवर हे लाडू अत्यंत गुणकारी ठरतात. ह्या लाडूमध्ये वापरलेल्या प्रत्येक घटकाचे मी पुढे व्हिडिओमध्ये फायदे सांगणारच आहे, तेव्हा आपण आता वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. सर्वात प्रथम गॅसवर ह्या कढाईमध्ये ही 3 चमचे खसखस भाजायला घालूया. खसखस ही फारच नाजूक असते, ती अगदी पटकन भाजल्या जाते, तेव्हा अगदी लो फ्लेमवर हिला छानपैकी भाजून घ्यायचं आहे. खसखसमध्ये ओमेगा 6, फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन बी, थायमिन, कॅल्शियम, मॅंगेनीज, लोह, कॉपर, ओमेगा 3, झिंक, खनिज, मॅग्नेशियम हे मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे शरीराच्या मजबूतीसाठी, हार्टसाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी, थायरॉइडवर तसेच शांत झोप लागण्यासाठी देखील खसखस ही अत्यंत गुणकारी ठरते. तर आपली खसखस या ठिकाणी भाजून झालेली आहे. सर्व एक एक जिन्नस भाजून मी एक साईडला परातीमध्ये थंड करायला ठेवणार आहे. ह्यानंतर आता ह्याच्यामध्ये हे 1.5 चमचा अळीव मंद आचेवर भाजायला घालूया. अळीवामध्ये आयर्न, कॅल्शियम, फॉलिक ऍसिड, मॅंगेनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, प्रोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, बीटा कॅरोटीन हे जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे त्वचा विकार, मासिक पाळीच्या समस्या, कोलेस्ट्रॉल, हृदयविकार व मधुमेह ह्याच्यावर हे अत्यंत गुणकारी ठरतं. स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी ह्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यामुळे त्यांना दूध भरपूर प्रमाणात उतरतं आणि बाळ देखील धष्टपुष्ट बनतं. तर ह्या ठिकाणी आपले हे हळीव देखील छानपैकी भाजून झालेले आहेत. ह्यानंतर आता आपण हे 3 चमचे सफेद तीळ ह्यामध्ये भाजायला घालणार आहोत. ह्याच्यामधील व्हिटॅमिन ई अँटीऑक्सिडंटमुळे शरीराला आतून मजबूती येते, तसेच मानसिक तणाव व डिप्रेशन कमी होतं. त्वचा तजेलदार म्हणजे चमकदार होण्यास मदत होते आणि हाय बीपी व कोलेस्ट्रॉल कंट्रोल ठेवण्यास देखील मदत होते. तसेच हार्टसाठी देखील हे सफेद तीळ फारच गुणकारी ठरतात. तर हे तीळ देखील आपले ह्या ठिकाणी मंद आचेवर छानपैकी भाजून झालेले आहेत. ह्यानंतर आता आपण हे 200 ग्रॅम किसलेलं सुकं खोबरं कढाईमध्ये भाजायला घालणार आहोत. हे सुकं खोबरं बुद्धीचा विकास, रक्ताची कमतरता, अनिद्रा व वजन कमी करण्यासाठी फारच गुणकारी ठरतं. ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांनी जर हे सुकं खोबरं चावून खाल्लं आणि त्याच्यावर 1 ग्लास कोमट पाणी पिलं तर त्यांना ऍसिडिटीवर बऱ्यापैकी आराम मिळेल आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी ह्याचा आहारात समावेश केला तर त्यांना बाळाची भूक भागवण्यासाठी देखील दूध भरपूर प्रमाणात उतरेल. तर आपलं हे सुकं खोबरं देखील ह्या ठिकाणी हे पहा हलकासा रंग बदलेपर्यंत अगदी मंद आचेवर छानपैकी भाजून झालेलं आहे. इथे आपण जे जे घटक तुपाशिवाय भाजून घ्यायचे होते ते भाजून घेतलेले आहेत. ह्यानंतर आता कढाईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून हे तूप गरम झालं की ह्याच्यामध्ये हे 25 ते 30 बदाम भाजायला घालूया. वजनी प्रमाणात हे बदाम 50 ग्रॅम आहेत. प्रत्येक सुक्या मेव्याचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये कमी जास्त करून घालू शकता. तर बदामामध्ये व्हिटॅमिन ई, B2, अँटीऑक्सिडंट, मिनरल्स, फायबर, हेल्दी प्रोटीन्स, मॅंगेनीज, मॅग्नेशियम, कॉपर, फॉस्फरस हे मुबलक प्रमाणात आढळतं. ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण जास्त असल्यामुळे कॅन्सरवर तर हे फारच गुणकारी ठरतं. ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ईचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, एकाग्रता वाढवण्यासाठी, हार्टसाठी हे अत्यंत गुणकारी ठरतं. ह्याच्यातील मॅग्नेशियममुळे हाय बीपी नॉर्मल ठेवण्यास मदत होते व बॅड कोलेस्ट्रॉलवर हे फायदेयुक्त ठरतं. ह्याच्यामध्ये कमी कॅलरीज असल्यामुळे ह्याच्या सेवनाने आपल्याला लठ्ठपणा देखील येत नाही. तर अत्यंत गुणकारी असे आपले हे बदाम देखील ह्या ठिकाणी साजूक तुपामध्ये हलकेसे भाजून झालेले आहेत.
यानंतर आता ह्या उरलेल्या तुपामध्ये आपण हे 25 ते 30 काजू भाजून घेणार आहोत. वजनी प्रमाणात हे काजू देखील 50 ग्रॅम आहेत. काजूमध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, आयर्न, प्रोटीन, पोटॅशियम, मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे एनर्जी वाढवण्यासाठी, अनेक आजारांपासून रक्षण करण्यासाठी, मेंदूचं कार्य सुधारण्यासाठी, मानसिक तणाव दूर करण्यासाठी, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी, हार्टसाठी, मधुमेहावर तसेच त्वचेसाठी देखील हे काजू अत्यंत लाभदायक ठरतात. याच्यामध्ये प्रोटीन्स व व्हिटॅमिन्सचं प्रमाण जास्त असल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहून ब्लॉकेजेस निर्माण होत नाही व ब्लड सर्क्युलेशन सुधारून बीपी नियंत्रणात राहतो. तसेच लठ्ठपणावर देखील हे काजू अत्यंत गुणकारी ठरतात. तर ह्या ठिकाणी आपले हे काजू देखील मंद आचेवर छान असे खमंग भाजून झालेले आहेत. ह्यानंतर आता ह्याच उरलेल्या तुपामध्ये आपण हे 25 ग्रॅम पिस्ते भाजून घेणार आहोत. पिस्ता हा कफनाशक, पित्तनाशक तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फारच लाभदायक ठरतो. तसेच मेंदूची ताकद वाढवण्यासाठी आणि केस मजबूत करण्यासाठी व अजीर्णच्या समस्यांवर देखील पिस्ता फारच गुणकारी ठरतो. तर ह्या ठिकाणी आपले हे पिस्ते देखील मंद आचेवर ह्या साजूक तुपामध्ये छानपैकी भाजून झालेले आहेत. ह्यानंतर आता ह्याच्यामध्ये हे 25 ग्रॅम अक्रोड भाजायला घालूया. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई, ओमेगा 3, फॅटी ऍसिड, फॉलिक ऍसिड, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, आयर्न, कॉपर, झिंक इत्यादी अनेक गुणकारी घटक असल्यामुळे ह्याच्या सेवनाने हार्टसाठी, ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी, खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, वजन घटवण्यासाठी, ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर इत्यादीवर हे फारच गुणकारी ठरतं. ह्याच्यातील ओमेगा 3 फॅटी ऍसिडमुळे गर्भवती स्त्रियांनी ह्याचे सेवन केले तर पोटातील बाळाच्या मेंदूचा विकास होण्यास देखील मदत होते. तर हे अक्रोड देखील मंद आचेवर ह्या ठिकाणी आपण छानपैकी भाजून घेतलेले आहेत. यानंतर आता ह्याच्यामध्ये हे 3 चमचे मगज भाजायला घालूया. मगजच्या सेवनाने शारीरिक कमजोरी, थकवा, कॅल्शियमची कमतरता, डायबिटीज, हाय बीपी, हाडांचे दुखणे तसेच पचनतंत्र सुधारण्यास देखील मदत होते. तर हे मगज देखील आपले ह्या ठिकाणी छानपैकी भाजून झालेले आहेत. यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण हे 3 चमचे चारोळी भाजून घेणार आहोत. चारोळीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B1, व्हिटॅमिन B2 हे घटक उपलब्ध असतात. चारोळी हे आरोग्यवर्धक तसेच ह्याच्यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असल्यामुळे आपल्या शरीरातील कफ, पित्त तसेच वात नष्ट होण्यासाठी मदत होते. तर ह्या ठिकाणी आपली चारोळी देखील भाजून झालेली आहेत. ह्यानंतर आता हे 30 ते 35 दाणे मनुके देखील आपण ह्या थोड्याशा साजूक तुपामध्ये भाजून घेऊया. याच्या नियमित सेवनाने लिव्हर, रक्तशुद्धी तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. याच्या सेवनाने आयर्नची कमतरता व कॅल्शियममुळे हाडे मजबूत होण्यासाठी, ऍसिडिटीवर तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील हे फारच फायदेयुक्त ठरतात. याच्यातील फायबरमुळे पचनक्रिया संतुलित राहते. पोटॅशियममुळे बीपी कंट्रोलमध्ये राहतो. त्याचसोबत आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान होते व वजन घटून कॅन्सरसारख्या आजारांपासून देखील बचाव करण्यासाठी मनुके महत्वाची भूमिका निभावतात. तर ह्या ठिकाणी आपले हे मनुके देखील छानपैकी भाजून झालेले आहेत. यानंतर आता ह्याच्यामध्ये हे 25 ग्रॅम पंपकिन सीड भाजायला घालूया. ह्या बियांमध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन के, मॅंगेनीज, फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयर्न, झिंक, अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन ई, कॉपर, व्हिटॅमिन B12 हे मुबलक प्रमाणात असतं. तसेच युरिन इन्फेक्शनवर देखील हे अत्यंत लाभदायक ठरतं. तर हे पंपकिन सीड देखील आपले ह्या ठिकाणी छानपैकी भाजून झालेले आहेत. यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण हा अत्यंत महत्वाचा घटक म्हणजेच 25 ग्रॅम गोडंब्या भाजायला घालणार आहोत. ह्या गोडंब्या आपले तारुण्य टिकवण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, कमजोरी कमी करण्यासाठी, हृदयरोग, रक्तदाब, श्वसनक्रियासंबंधीच्या समस्या, कर्करोग तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतात. ह्याच्या नियमित सेवनाने तसेच बाळंतनीला बाळंतपणानंतर होणारा कंबरदुखीचा त्रास, गुडघेदुखी आणि हाडांच्या दुखण्यांवर देखील ह्या गोडंब्या एक रामबाण औषध म्हणून काम करते. तेव्हा गोडंब्यांचा तुम्ही लाडूमध्ये नक्की समावेश करा. तर ह्या ठिकाणी आपले सुक्या मेव्यातील सर्व घटक भाजून झालेले आहेत. ह्यानंतर आता कढाईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून ह्याच्यामध्ये मी ही 100 ग्रॅम खारीक पावडर भाजून घेणार आहे. खारीकमध्ये व्हिटॅमिन्स, प्रथिने, लोह, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम व खनिजांचे प्रमाण अगदी जास्त प्रमाणात असते. त्यामुळे भूक वाढवण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी, दृष्टी उत्तम ठेवण्यासाठी, हृदयविकार, हाडं मजबूत ठेवण्यासाठी, शारीरिक थकवा दूर करण्यासाठी, त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तसेच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खारीक फारच लाभदायक ठरते.
तर आपली ही खारीक पावडर देखील ह्या ठिकाणी साजूक तुपामध्ये छानपैकी भाजून झालेली आहे। यानंतर आता पुन्हा कढाईमध्ये थोडंसं साजूक तूप घालून ह्याच्यामध्ये आपण हा 100 ग्राम डिंक तळून घेणार आहोत। डिंक अगदी आतपर्यंत व्यवस्थित तळला गेला पाहिजे, नाहीतर लाडू खाताना तो आपल्या दाताला चिटकू शकतो। तर अगदी आतपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत हा डिंक छानपैकी तळून घ्यायचा आहे। डिंकाचं थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून सेवन करायला हवं, कारण ह्याच्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, आरोग्य चांगले राहते, शरीराला येणारा थकवा नाहीसा होतो, पचनक्रिया सुधारते, पोटाचे विकार दूर होतात, हाडे मजबूत होऊन हाडे दुखत नाहीत, सांधे दुखीच्या समस्या दूर होतात, बाळंतिणीला दूध येण्यास मदत होते व रोगप्रतिकार शक्ती वाढून अनेक रोगांपासून आपला बचाव होतो। तर ह्या ठिकाणी आपला डिंक देखील बघा आजपर्यंत छानपैकी तळला गेलेला आहे। यानंतर आता ह्याच कढाईमध्ये अजून थोडंसं साजूक तूप घालून ह्याच्यामध्ये हे 100 ग्राम गव्हाचं पीठ आपण भाजायला घालूया। हे पीठ आपल्याला थपथपीत तुपात भाजून घ्यायचं आहे, तेव्हा जसजशी गरज पडेल तसतसं ह्याच्यामध्ये साजूक तूप घालून हे पीठ छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ हे आपण आपल्या लाडूला बाइंडिंग येण्यासाठी वापरलेलं आहे, ह्याच्यामुळे आपल्याला लाडू वळायला सोपे जातील। तर मंद आचेवर अगदी छान असं खमंग हे पीठ आपण भाजून घेतलेलं आहे। तर ह्या ठिकाणी लाडूसाठी लागणारी सर्व सामग्री मी ह्या परातीमध्ये भाजून काढून घेतलेली आहे। हे भाजलेलं सुकं खोबरं, खारीक पावडर, गव्हाचं पीठ, मनुके, चारोळी, मगज, अक्रोड, पिस्ता, काजू, बदाम, सफेद तीळ, खसखस, गोडंब्या, पम्पकिन सीड, आळू आणि हा डिंक, तर हे महत्त्वाचे घटक लाडूमध्ये अवश्य असावे। आता ह्याच्यातील हे सुकं खोबरं, खारीक पावडर आणि गव्हाचं पीठ व डिंक सोडून बाकीचे सर्व घटक मी मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर दळून घेणार आहे। फक्त 1 चमचा खसखस मी बाजूला ठेवणार आहे। तर हे पहा, हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये मी अगदी बारीक न दळता थोडेसे जाडसर दळून घेतलेले आहे। ह्याला आपण आता ह्या परातीमध्ये काढून घेऊया। यानंतर आता हा जो डिंक आहे त्याला असं आपण ग्लासच्या बुडाच्या साह्याने बारीक करून घेणार आहोत। तुम्ही ह्याला मिक्सरमध्ये देखील बारीक करून घेऊ शकता, परंतु ह्याला मिक्सरमध्ये बारीक करण्याची काहीच आवश्यकता नाहीये। डिंक असाच देखील अगदी छानपैकी बारीक होतो। तर हे पहा, आपला हा डिंक देखील ह्या ठिकाणी बारीक करून झालेला आहे। आपण भाजून ठेवलेलं सुकं खोबरं देखील थंड झाल्यानंतर बघा छान कुरकुरीत झालेलं आहे। ह्याला देखील आपण असं हातानेच कुचकरून घेणार आहोत। हातानेच हे सुकं खोबरं देखील छानपैकी बारीक होतं। तर आता हे सर्व घटक आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर ह्या ठिकाणी आपली लाडूची सर्व सामग्री व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे। यानंतर आता गॅसवर कढाईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये हा 250 ग्राम सुरीने बारीक चिरलेला गुळ घालून ह्याला या तुपामध्ये वितळून घेऊया। मी ह्या लाडूसाठी हा केमिकल्स विरहित ऑर्गॅनिक गुळ वापरलेला आहे। गुळामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह, सोडियम, ग्लुकोज, कार्बोदके हे मुबलक प्रमाणात असते, त्यामुळे लघवीची चळचळ, तळव्यांची आग, डोळ्यांची आग, छातीतलं दुखणं, पोटात मळमळणं, हातापायाला गोळे येणं, शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता, तसेच शरीराला तरतरी येण्यासाठी गुळ अत्यंत लाभदायक ठरतो। लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच जर जेवणानंतर गुळ खाल्ला तर अपचनाच्या समस्या दूर होतात, तसेच शरीर हेल्दी ठेवण्यासाठी देखील गुळ अत्यंत लाभदायक ठरतो। तर सर्व गुणसंपन्न असा हा गुळ नियमित तुमच्या आहारात नक्की असावा। हा गुळ वितळला की ह्याच्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे नॉर्मल पाणी घालणार आहोत, कारण बऱ्याच जणांच्या समस्या असतात की आमचे लाडू वळेपर्यंत मिश्रण संपत आलं की ते कडक होतं आणि त्यामुळे लाडू वळल्या जात नाही। त्यासाठी ही एक ट्रिक तुम्ही वापरायची आहे। असं थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे, ह्याच्यामुळे गुळाचा कडक पाक तयार होत नाही। आपल्याला ह्याचा कडक पाक तयार करायचा नाहीये। गुळ वितळून गुळ असा फसफसायला लागला की ह्याच्यामध्ये 1/2 चमचा वेलची जायफळची पूड आणि 1 चमचा सुंठ पावडर घालून घ्यायची आहे। ह्याच्यामुळे लाडूला टेस्ट तर छान येईलच, परंतु थंडीच्या दिवसात होणारी घशाची खवखव, तसेच घशाच्या आणि सर्दी खोकल्याच्या इन्फेक्शनवर देखील हे लाभदायक ठरेल। ह्याचा असा हलकासा कलर चेंज झाला की लगेचच गॅस बंद करून हे गरम गरम मिश्रण आपण परातीमध्ये मिक्स करून ठेवलेल्या ह्या सामग्रीमध्ये ओतायचं आहे आणि लगेचच उचटणीच्या साह्याने ह्याच्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे पहा, आपण हे सर्व घटक छानपैकी मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपल्याला लाडू किती प्रमाणात लहान मोठे बनवायचे असतील
त्या प्रमाणात हे मिश्रण हातात घेऊन ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। इथे मी हे लाडू एकाच हाताने वळणार आहे। तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही ह्याला दोन हाताने बांधून घ्यायचं आहे। आपलं हे लाडूचं मिश्रण अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे, तेव्हा तुम्हाला हे दोन्ही हाताने नव्हे तर एकाच हाताने देखील बांधायला सोपे जातील। तर हे पहा, आपला हा लाडू अगदी काही सेकंदातच बनून तयार झालेला आहे। तुम्हाला आत्ता हा लाडू हलकासा तुप्पट दिसत असेल, पण जरा वेळाने हे तूप लाडूतील सर्व घटक शोषून घेईल आणि आत्ता जसा हा लाडू तुप्पट दिसत आहे तसा तो दिसणार नाही। साजूक तूप देखील आपल्या शरीरासाठी फारच गुणकारी ठरतं। त्याच्यामुळे बुद्धकोष्ठता, पचनाच्या समस्या, हाडांचे दुखणे, सांधेबात, मेंदूच्या समस्या, केसांच्या समस्या, मायग्रेन, ॲलर्जीच्या समस्या, तसेच गरोदरपणात साजूक तुपाचं सेवन केल्यामुळे गर्भातील बाळाचा मेंदूचा विकास होण्यास मदत होते। ह्याच्यातील व्हिटॅमिन एमुळे डोळ्याचे विकार देखील नष्ट होतात। तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी देखील हे साजूक तूप फारच फायदेशीर ठरतं। तर ह्या ठिकाणी सर्व गुणधर्मांनी परिपूर्ण असे बहुगुणी डिंकाचे लाडू आपले ह्या ठिकाणी तयार झालेले आहेत। अगदी शेवटपर्यंत आपलं मिश्रण कोरडं न होता आपण हे लाडू अगदी एकाच हाताने सहज वळलेले आहेत। ह्या लाडूतील प्रत्येक घटकाचं व त्याच्या सेवनाचं महत्व मी तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे आपला हा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे। कारण फक्त लाडूची रेसिपीज नव्हे तर ह्या लाडू खाण्याचे फायदे देखील आपल्याला माहिती असायला हवे। त्यासाठी मी तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रत्येक घटकांची माहिती सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। तेव्हा थंडीच्या दिवसांमध्ये तुमच्या कुटुंबियांसाठी असे खुसखुशीत, पौष्टिक आणि चविष्ट डिंकाचे लाडू नक्की बनवून त्यांना खायला द्या। हे लाडू त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून त्यांना थंडीच्या दिवसांमध्ये होणाऱ्या प्रत्येक ॲलर्जीपासून दूर ठेवण्यास नक्कीच मदत करतील। तेव्हा माझी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या ह्या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। टेक केअर।